आपण घटना यावरती आपण उदाहरण पाहतो. एक काय उदाहरण आहे, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाशी यस, त्यातील नमुना घटकांची संख्या एन कंसात यस, तसेच घटना ए बी सी संच स्वरूपात द्यायची आपल्याला, आणि एन कंसात ए, एन कंसात बी, एन कंसात सी लिहायचंय आपल्याला. तर आता काय उदाहरण आहे, पहिला घेतलं आपण तीन नाणे एकाच वेळी फेकले, असं तीन नाणे जर घेतले आपण तर एकाच वेळी फेकले तर घटना आपल्याला दिल्या तीन घटना एबीसी. पहिली घटना अशी आहे की कमीत कमी दोन छाप मिळणे पाहिजे, दुसरी घटना अशी आहे की एकही छाप न मिळणे पाहिजे, आणि घटना सी अशी आहे की दुसऱ्या नाण्यावरती छाप मिळणे अशी आहे. तर आपण काय करतोय, आता एक उदाहरण सोडवतोय. कसं सोडवतोय पा, आपण काय करतो, नमुना अवकाश लिहायचा. कशाचा नमुना अवकाश लिहायचा, तीन नाणे एकाच वेळी फेकली असता, हे तीन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश लिहायचा. आपला नमुना अवकाश जो आहे तो आपण यस या अक्षराने दाखवत असतो. मग काय, तीन नाणे जर एकाच वेळी फेकली तर सर्व निष्पत्ती लिहायचा आपला, यादृच्छिक प्रयोग याला म्हणत असतो आपण, की त्याच्या सर्व निष्पत्ती लिहायचे आपल्याला. यादृच्छिक प्रयोग त्याचं फलित जे असते ते सर्व निष्पत्ती, आणि ते आपण काय करत असतो, आपण नमुना अवकाश मध्ये लिहित असतो. मग सर्व निष्पत्ती काय, तीन नाणी जर फेकली असेल आपण वरती अवकाशामध्ये तर तीनही छापे मिळतील, अशी आपण पहिली शक्यता घेतोय. दुसऱ्या वेळी आपल्याला दोन छाप मिळतील, एक काटा मिळेल, पहिल्या वेळी छापा मिळेल, तिसऱ्या वेळी छापा मिळेल, पण आपल्याला मध्ये जो आहे दुसऱ्या वेळी काटा मिळाला असं आपण गृहीत धरतोय. आणि पहिल्या वेळी काटा मध्ये मिळाला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळी छापे मिळतील, या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, येतं आपण सर्व शक्यता घेतो. काय घेत, सुरुवातीला आपण तीनही छाप घेतले, नंतर दोन छाप घेण्याच्या ह्या शक्यता आहेत. तीन सुरुवातीला दोन छाप, पहिल्या आणि तिसऱ्या वेळी छाप, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळी छाप, मग काटा त्या पद्धतीने उर्वरित ठिकाणी येईल, कारण तीन नाणे येतं. मग आपण काय करतो, एकच छाप मिळण्याची शक्यता घेतो आपण. एक छाप जर पहिल्या वेळी मिळाला तर आपल्याला दोन्ही काटे मिळतील, आपल्याला पहिल्या वेळी काटा मिळाला, दुसऱ्या वेळी जर छाप मिळाला तर तिसऱ्या वेळी आपल्याला काटा मिळू शकतो, म्हणजे मधल्या पृष्ठभागावर काय केलं, मधल्या नाण्यावरती जे आहे ते आपल्याला काय मिळालं, छाप मिळालंय. आणि आता सगळ्यात शेवटी जे आहे ते आपल्याला दोन्ही काटे जर सुरुवातीला मिळाले तर तिसऱ्या वेळी आपल्याला छाप मिळेल, आणि आता छाप मिळणारच नाही. मग छाप नाही मिळालं तर तिन्ही काय असतील, ते काटे असतील, टी टी टी. हा जो झाला तर तो आपल्याला काय लिहायचं, यस लिहायचा होता, एन कंसात यस लिहायचा होता, एन कंसात यस बरोबर किती, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आता आपण काय करतोय, एक एक आपण घटना घेतोय. पहिली घटना, घटना ए साठी अट, कमीत कमी दोन छाप मिळणे, कमीत कमी दोन छाप मिळणे काय, घटना ए साठी अट अशी, कमीत कमी दोन छाप मिळणे. मग आपण आता ए लिहितोय, ए ही घटना लिहितोय आपण, त्याच्यामध्ये काय असते, कमीत कमी दोन छाप मिळले पाहिजे, कमीत कमी दोन याचा अर्थ जास्तीत जास्त तिन्ही छाप आपल्याला घ्यावे लागतील. हे उदाहरण आपल्याला लक्षात ठेवायचंय, कमीत कमी दोन छाप याचा अर्थ असा होतो की जास्तीत जास्त तुम्ही किती घेऊ शकता, इथं तीन नाणे येतं आणि तिन्ही नाणे जर फेकली तर तिन्ही छाप मिळू शकतात, म्हणून तिन्ही छाप आपल्याला लिहावं लागतं. सुरुवातीला काय करायचं, अट लक्षात येते, दोन छाप मिळायला पाहिजे, तर दोन छाप इथं आहेत एच एच टी, नंतर इथं दोन छाप आहेत पहिला आणि तिसऱ्या वेळी आहे, म्हणजे एच टी एच, आणि इथं आपल्याला लक्षात येत आहे की दोन छाप इथं आहे टी एच एच. आता इथं एकच छाप आहे, इथं एक छाप आहे, इथं एक छाप आहे, आणि इथं एकही छाप नाही, पण कमीत कमी आपल्याला काय पाहिजे होतं, दोन छाप आहेत, कमीत कमी दोन पाहिजे होते आपले छाप, मग कमीत कमी दोन छाप मिळण्याच्या एवढ्या शक्यता असतील. काय होईल, एन कंसात ए बरोबर चार. दुसरी घटना, घटना बी साठी अट काय, बघा आपला दिलेला आहे प्रश्न, घटना बी साठी अट एकही छाप न मिळणे अशी आहे, एकही छाप न मिळणे. काय होईल पा, बी बरोबर, म्हणजे रिपीट, एकही
छाप न मिळणे म्हणजे एच त्याच्यामध्ये असणारच नाही, यात सर्व ठिकाणी एच आपल्याला दिसत आहे, इथं एच आहे, इथे एच, फक्त शेवटी जे आहे ते तिन्ही काय काटे येत म्हणजे टी 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 यन कंसात बी बरोबर काय आलंय तर एकच आलेले, एकच घटक आहे या घटनेमध्ये, म्हणून यन कंसात बी बरोबर एक. तिसरी घटना, घटना सी साठी अट काय दिलेली आहे, दुसऱ्या नाण्यावर काय पाहिजे आपल्याला, छाप मिळणे. दुसऱ्या नाण्यावरती छाप मिळायला पाहिजे आपल्याला, ती घटना जी आहे ती आपण सी घेतोय. इथं आपल्या लक्षात येईल तीन छापे आहेत आपल्याला पाहिजे, दुसऱ्या नाण्यावरती आपल्याला छाप पाहिजे. मी तर दुसऱ्या नाण्यावरती छाप आहे म्हणजे आपल्याला एच 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 घ्यावं लागेल सुरुवातीला. इथंही दुसऱ्या नाण्यावरती छाप आहे एच एच टी, इथं दुसऱ्या नाण्यावरती काट आहे, छाप नाही म्हणजे हे घेणार नाहीत आपण. इथं आपण लक्षात येते आपल्याला इथं दुसऱ्या नाण्यावरती छाप आहे म्हणजे टी एच एच, इथंही दुसऱ्या नाण्यावरती जो आहे तो काट आहे, इथं दुसऱ्या नाण्यावरती छाप आहे म्हणजे आपल्याला घेता येईल टी एच टी, इथेही दुसऱ्या नाण्यावरती काट आहे, इथेही दुसऱ्या नाण्यावरती काट आहे, हे एवढे घटक असतात त्यामध्ये, म्हणजे यन कंसात सी बरोबर चार. या पद्धतीने उदाहरण सोडवायचं.